एकमेकांशी संबंध बिघडून कोणच पुढे जात नाही, कोणाचं भलं होत नाही, तुमचा गावाचा आर्थिक विकास त्याच्यातून मागे पडणार, तुम्हाला तिथे तुमच्या म्हणजे गावामध्ये जे चांगलं होऊ शकतं ते न होता आपण एक पण मागेच येणार. त्यामुळे दुसऱ्यांना न दुखवता किंवा दुसऱ्यांना त्रास न देता आपण आपला सण जबाबदारीने साजरा करू शकतो आणि एकदम धमाक्यात साजरा करू शकतो, जल्लोषामध्ये साजरा करू शकतो. मला हे म्हणायचंय की नजारा बदलो, नजरिया बदलो, नजारे बदलेंगे. म्हणजे आपण एखाद्या गोष्टीकडे ज्या नजरियाने बघतो, ज्या दृष्टिकोनातून बघतो, तो जर आपण थोडासा बदलला तर आपल्या समोरची परिस्थिती सुद्धा अधिकाधिक चांगली आपण त्याच्यातून करू शकतो. पत्ते, दारू आणि डीजेचा विषय मगाशी निघाला. तुम्हाला हे खरंच कळत नाही की गणपतीचा, गणपती बाप्पाचा आणि पत्त्यांचा का संबंध, कधीपासून ही गोष्ट सुरू केली आमच्या मुलांनी. मी पूर्ण महाराष्ट्रात बघते, तर 7-8 जिल्ह्यात माझी पण नोकरी झाली, सगळीकडे ही अतिशय विषारी कीड लागलेली आहे. हे कृपया तोडून टाका रे, काही गरजच नाहीये ना, काय करणार त्याची. तर तुम्हाला ती गणपती आणि त्याची मागची मूर्ती किंवा तो मंडप किंवा बाजूच्याच एखाद्याचं घर, ते ह्या काळात का आपण ते करतो? ही काही कुठली प्रथा आहे का हिंदू धर्मामध्ये? नाही. कुठून सुरू झालं का? तुम्हाला काही ते खेळायचंय तर जा क्रिकेट खेळा, कबड्डी खेळा, खेलो कुदो गिरो उठो, याही गोष्टी करू शकतो आपण. कबड्डी आपल्या मातीतला खेळ आहे, खेळा ना कबड्डी, घ्या गणेशोत्सव स्पर्धेमध्ये कबड्डी खेळा, पत्त्याच्या ऐवजी कबड्डी खेळा. तुम्हाला इथे दारूचा काही प्रॉब्लेम, मग अशी एकाने खूप छान मुद्दा मांडला की दारू पिऊन आपल्याला जास्त अंगामध्ये जोश येतो असं वाटतं. नो, या ज्या माता भगिनी आहे, काही वडीलधारी इथे बसलेले आहेत, तुमच्या मुलाजांना प्लीज सांगा, त्याच्यातली काहीही मर्दानगी नाही आहे, त्याच्यामध्ये काहीही कूलपणा नाही आहे, की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा एक हिरोईझम त्यांना जर वाटत असेल तो त्याच्यामध्ये नाही आहे. तुम्हाला माहिती आहे का की दारू प्यायलो आपलं शरीर खूप जास्त प्रमाणात डिहायड्रेट झालं तर आपण किती फिट असू, किती स्वस्थ असू, पटकन आपण मरू शकतो. चालेल आपल्या मुलाला असं काही झालं तर चालेल आपल्याला? आपल्याला स्वतःला चालेल की स्वतःला असं काहीतरी पटकन काहीतरी झालं, मग त्याच्यातून आपल्या कुटुंबाचं नुकसान करायचं आहे? या सगळ्या गोष्टी कृपया तुम्ही विचार करा आणि या गोष्टी टाळा. मला माझ्या इन्चार्जेसना पण स्पष्ट सूचना आहेत, सगळ्या SDPOsना सूचना आहेत की तुम्ही तुमच्या मिरवणुकीच्या दिवशी कोणीही दारू पिऊन थिल्लरपणा आणि फालतूपणा अजिबात करणार नाही, ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. सगळ्यात सिक्युरिटीचं, सुरक्षिततेचं किंवा एखादी गोष्ट चांगली चालू आहे याचं काय मापक आहे की त्या मिरवणुकीमध्ये तुमची बहीण पण आली पाहिजे, तिला पण तिथे छान वाटलं पाहिजे.